सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। पाण्याचा योग्य निचरा होऊन भविष्यात पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी नरेंद्र डोंगर उद्यानामध्ये नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पाणी अडवा पाणी जिरवा या लोकोपयोगी उपक्रमाचा शुभारंभ केलाय। कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। सावंतवाडी तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे, मात्र उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई प्रकर्षाने जाणवू लागते। यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची आवश्यकता होती। या कामी सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पुढाकार घेतला। नरेंद्र डोंगर येथे पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत नगरपालिकेच्या वतीने 64 खड्डे खणण्यात आले। या खड्ड्यांमुळे जमिनीखालील पाण्याचा साठा वाढण्यास मदत होणार असल्याने भविष्यातील पाण्याच्या टंचाईचा प्रश्न मार्गी लागू शकतो। या उपक्रमाची सुरुवात सावंतवाडीतून झाली, मात्र हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवला जावा अशी इच्छा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केली। पाणी अडवा पाणी जिरवा याचा शुभारंभ केलाय। आनंदाची गोष्ट म्हणजे आजच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलंय की संपूर्ण भारतामध्ये हा कार्यक्रम राबवा। सावंतवाडी नगर परिषद एक पाऊल पुढे नेहमीच राहिली आणि त्याचा शुभारंभ आज करतोय। परंतु हा कार्यक्रम गेल्या मे महिन्यातील दुर्भिक्ष बघितल्यानंतर माझ्यामध्ये मनामध्ये होता की हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्याभर पसरावा आणि जिल्ह्यामध्ये एवढा पाऊस पडून ह्या जिल्ह्याच्या पाऊस पडून तो पावसाचं पाणी कुठे अडवण्याचे कार्यक्रम घेतले जात नाहीत आणि भविष्यामध्ये हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राभर पसरावा आणि महाराष्ट्राचं जे दुर्भिक्ष आहे ते ह्याच अशा पद्धतीच्या पाणी अडवा पाणी जिरवा किंवा पाण्यासाठी जे आपण खड्डे मारणे बंधारे बांधणे आपण सावंतवाडी नगर परिषदेने जवळजवळ आता शहरातील तलाव जे नाले आहेत त्या नाल्यावरती 50 कोटी रुपयाचे बंधाऱ्याच्यासाठी आपण वेगळे ठेवले आहेत। यंदाच्या वर्षी ते पूर्ण होतील। सीओ या ठिकाणी आहेत। आपण जे नरेंद्र डोंगराचं बरं मोठ्या प्रमाणात जे पाणी येतं आहे ते नरेंद्र डोंगराचं पाणी आपण इथं आपण अडवण्यासाठी 2 बंधारे घालतो आहे आणि जे उपरल देवस्थान आहे त्या वळावरती 1 बंधारा घालतो आहे। अशा पद्धतीचं काम करून हा भविष्यामध्ये माझं वैयक्तिक मत आहे की संपूर्ण पाण्यावरती ह्या पुढच्या काळामध्ये काम करणं आवश्यक आहे। जे आजचा जे दुर्भिक्ष मे महिन्यात बघितल्यानंतर प्रत्येकाने ह्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने सावंतवाडी नगर परिषदेने आज या ठिकाणी शुभारंभ केला। या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक आनंद नेवकी, सुरेंद्र बांदेकर, परिमल नाईक, नगरसेविका शुभांगी सुकी, दीपाली भालेकर, अनारुजुन लोपो, नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते। आज 1 जुलै 2019 रोजी सावंतवाडी नगरपालिकेनं जल पुनर्भरणाचा कार्यक्रमासंदर्भात पाणी अडवा पाणी जिरवा या अंतर्गत कामाला सुरुवात केलेली आहे। 5x3x3 या आकाराचे खड्डे सखल भागात किंवा डोंगराच्या पायथ्याशी काढून पावसाचं जे पाणी आपण अदरवाईज वाया जातं ते पाणी जमिनीत मुरवायचं आणि भूमिगत जलसाठा जो आहे किंवा भूमिगत पाण्याची पातळी जी आहे ते वाढवण्यासाठी आपण एक डायरेक्टेड एफर्ट्स आपण करायचं नियोजन केलेलं आहे। भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी देखील या संदर्भात आपल्याला आवाहन केलं होतं। शहराचे नगराध्यक्ष श्री भगवंतराव साळगावकर यांच्या कल्पनेतून आपण आता सावंतवाडी नगरपालिका ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातली अशी पहिली नगरपालिका आहे की जिनं जलसंधारणावर ठोस काम करायला प्रत्यक्षात सुरुवात केलेली आहे। या आगामी येत्या पावसाळ्यामध्ये साधारण 500 ठिकाणी आपण जसा बगीचे आहेत ओपन स्पेस आहेत सोसायटीच्या जागा आहेत त्या ह्याच्यात नगरपालिकेच्या खर्चानं 5x3x3 या आकाराचे आपण खड्डे काढणार आहोत आणि त्या माध्यमातून येणारं जे पावसाचं पाणी आहे ते त्याच ठिकाणी मुरवून अंतर्गत जी भूमिगत जलपातळी आहे त्या वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की जसजशी लोकसंख्या वाढते आहे तसतसा पाण्याचा उपसा पण वाढतो आहे आणि ज्या प्रमाणात पाण्याचा उपसा वाढतो आहे त्याप्रमाणे पाण्याचं पुनर्भरण मात्र आपल्याला होत नाही आहे आणि यामुळेच कोकणासारख्या ठिकाणी जिथं 3.5 ते 4 हजार मिलीमीटर पाऊस पडतो त्या ठिकाणी मार्च एप्रिल आणि मेमध्ये आपल्याला पाणी टंचाई जाणवते। ह्या पाणी टंचाई जर का कायमस्वरूपी आपल्याला मात करायचं असेल तर जलसंधारणाच्याद्वारे पावसाचं जे पडणारं पाणी आहे ते जमिनीत मुरवणे आणि भूमिगत जलपातळी जी आहे ती वाढवणे हे करणं आवश्यक आहे। तर त्या दृष्टिकोनातून सावंतवाडी नगरपालिकेनं हा उपक्रम आजपासून सुरू केलेला आहे।
आज पहिल्याच दिवशी आपण जवळपास 60 खड्ड्यांचं उद्दिष्ट आपण पूर्ण केलेलं आहे. उरत येणाऱ्या अजून एक 1.5 महिन्यामध्ये आपण 500 पर्यंत जाणार आहोत. यावर्षी आपण 500 टार्गेट ठेवलेलं आहे. तसंच यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये 2 सिमेंट कॉन्क्रीट बंधारे आपण नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी आपण प्रस्तावित केलेले आहेत, जेणेकरून नरेंद्र डोंगरावरून येणारे जे पाणी आहे त्याचं पुनर्भरण या सावंतवाडी नगरपालिकेच्या परिसरात होईल आणि इथली भूमिगत जलपातळी किंवा भूमिगत जो जलसाठा आहे तो वाढवण्यास मदत करेल. मी या निमित्तानं सर्व सावंतवाडीकरांना आवाहन करू इच्छितो की या नगरपालिकेच्या उपक्रमामध्ये आपण देखील सक्रिय सहभाग नोंदवा. आपल्या जिथे जिथे तुमच्या गृहनिर्माण सोसायटीज आहेत, खुले भूखंड आहेत, आपल्या इथं जर का ओपन प्लॉट जरी असतील तर आपण तिथं 5x3 खड्डा काढून हे पावसाळ्यातले जे आपले 120 दिवस आपण ज्याला रेनी डेज म्हणतो त्यात पडणारा पाऊस हा जर आपण मरवला तर भविष्यात आपल्याला पाणी टंचाई कधीही जाणवणार नाही. तर आपण नगरपालिकेच्या उपक्रमाला साथ द्या, आपला सहकार सक्रिय सहभाग नोंदवा असं मी आपल्याला या निमित्तानं आवाहन करू इच्छितो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.